ही मराठीची मालिका माझ्या नवऱ्याची बायको मध्ये पुढील भागात आपण पाहणार आहोत. शनी या लवकरच आता लग्न करून कायमची USA ला निघून जाणार आहे, तर यामुळे आता शनयाच्या मम्माला फारच वाईट वाटतंय. शनयाचं कुणाल सोबत म्हणजेच तिच्या एक्स बॉयफ्रेंड सोबत आता लग्न ठरलंय, तर त्या दोघांनीही एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे आणि लवकरच आता ते दोघे लग्न करून अमेरिकेला कायमचे निघून जाणार आहेत. आणि आता शनयाचं लग्न ठरल्यामुळे राधिका आणि सौमित्र देखील फार खुश आहेत. तर दुसरीकडे माया आणि गुरुनाथला शनिया आणि सौमित्रचं अफेअर आहे असं वाटतंय आणि गुरुनाथ त्यांचं हे अफेअर सगळ्यांसमोर उघड करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याने राधिकाला तसं चॅलेंज देखील केलं होतं आणि आता राधिका देखील या प्लॅन मध्ये सामील आहे. गुरुनाथ आणि मायाने आता सौमित्र आणि शनयाला एका रिसॉर्ट वर नेलंय आणि तिथे त्या दोघांचा ते दोघेही भांडाफोड करण्याचा प्रयत्न करतायत. पण राधिकाला आधीच सगळं माहीत असल्याने त्यांनी हा प्लॅन करून आता गुरुनाथ आणि मायालाच या जाळ्यात अडकवलंय. ते आता पुढे नक्की काय घडणार व शनियाचं लग्न कधी होणार हे तर येणाऱ्या भागांमध्ये स्पष्ट होईल. मराठी मालिकांच्या अशाच अपडेट साठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.